नमस्कार शेतकरी कृषीदर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत सोलापुरात सरासरी दोन हजार रुपये सोलापूर कांदा निर्याती बंदीनंतर कांद्याचे दर घसरतील अशी शक्यता होती पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक तशी जेमतेम राहिली पण मागणी असल्याने कांद्याला चांगला उठाव मिळाला कांद्याला पट्टी क्विंटलला किमान शंभर सरासरी दोन हजार तर कमाल चार हजार रुपये समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले समितीच्या आवारात कांद्याची रोज ते गाड्या अशी आवक आहे कांद्याची सर्वच आवक बाहेरील जिल्ह्यातून आहे स्थानिक आवक अगदी नगण्य आहे परंतु मागणी असल्याने कांद्याला चांगलाच उठाव मिळत आहे कांद्याला प्रति क्विंटल किमान शंभर रुपये सरासरी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये असा दर मिळाला या आधीच्या सप्ताहात आवक काहीशी वाढली आहे प्रतिदिन सरासरी दहा ते पंधरा गाड्यापर्यंत आवक होती पण मागणी असल्याने दर टिकून राहिले त्या सप्ताहात प्रति क्विंटलच्या किमान शंभर रुपये सरासरी अठराशे रुपये आणि सर्वाधिक अडुतीसशे रुपये असा दर मिळाला सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दर असाच किमान शंभर रुपये सरासरी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये असा होता प्रति मागे शंभर ते दोनशे रुपयाचा फरक चढ वगळता जसे काही तेजीत आणि टिकून राहायचे दिसत होते कोल्हापुरात पंधरा हजार सॉरी पंधराशे ते त्रेचाळीसशे रुपये कोल्हापूर येथील बाजार समितीत कांद्याची दररोज पाच हजार ते सहा हजार पोती आवक होत आहे कांद्याचा दर दहा किलो किमान दीडशे ते कमाल चारशे तीस रुपये इतका दर मिळत आहे बाजार समितीत नगर पुणे भागातून कांदा जादा प्रमाणात कांद्याची आवक होते परंतु गेल्या पंधरा दिवसामध्ये या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांद्याच्या आवकेवर त्याचा परिणाम झाला पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या बटाटा दरात पंधरा टक्केपर्यंत वाढ झाल्याची माहिती कांदा बटाटा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे पुण्यात तीन हजार ते चार हजार रुपये निसर्ग चक्रीवादळात चाळीमधील कांदा भेजल्याने झालेल्या नुकसानात कांदा रोपवाटिकेचे झालेले नुकसानीने कांदा पट्ट्यातील गाठलेले लागवड क्षेत्र नवीन कांद्याच्या उत्पादनाला झालेला उशीर आदी कारणाने बाजारात कांदा टंचाई केली त्यामुळे कांद्याचे दर प्रति किलो की किमान तीस ते कमाल चाळीस रुपये आहेत कोरोनाच्या अनलॉक पाचच्या घोषणेनंतर विविध शहरामधील हॉटेल रेस्टॉरंट सुरू आहे त्यामुळे मागणी वाढून दरवाढ शक्यता आहे पुणे कृषी उत्पादन उत्पादन बाजार समितीमध्ये गुरुवारी तारीख एक कांद्याची सुमारे चाळीस टक्के आवक झाली होती ही आवक सरासरी साठ टक्के असते गुरुवारी कांद्याला दहा किलोला तीनशे पन्नास रुपये तर चारशे दहा रुपये पर्यंत दर मिळाल्याचे कांद्याचे प्रमुख अडतदार विलास रायकर यांनी सांगितले रायकर म्हणाले नवीन कांद्याच्या अवकेला आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे निसर्ग चक्रीवादळामुळे रोपवाटिकेचे झालेले नुकसानी बरोबर चा चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला त्यामुळे साठवलेल्या कांद्याचे बाजारातील आवक संपत चालली आहे यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासत आहे बाजारभाव वाढण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांना उपलब्ध कांदा रोखून धरला आहे त्यातच आता कोरोनाच्या अनलॉक पाचच्या घोषणेनंतर विविध शहरामधील हॉटेल रेस्टॉरंट सुरू होत असल्याने कांद्याची मागणी वाढेल यामुळे दरवाढीची शक्यता आहे अशी मायक माहितीही रायकर यांनी सांगितली औरंगाबादमध्ये कुंटलला दोन हजार ते सॉरी दोनशे ते चौतीसशे रुपये भाव मिळाला औरंगाबादमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची तारीख एक तारखेला तेराशे आठ क्विंटल आवक झाली या कांद्याला किमान दोनशे ते किमान चौतीसशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला औरंगाबाद बादमध्ये बाजार समितीमध्ये चोवीस सप्टेंबरला अकरा तेरा क्विंटल आवक झालेल्या कांद्याला चारशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला सव्वीस सप्टेंबरला कांद्याची आवक पाचशे बावन्न क्विंटल तर दोनशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल राहिले सत्तावीस सप्टेंबरला नऊशे चौसष्ट क्विंटल आवक झालेल्या कांद्याला हजार ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला अठ्ठावीस सप्टेंबरला पाचशे चार क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर सातशे ते तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल राहिले एकोणतीस सप्टेंबरला सहाशे अठ्याहत्तर क्विंटल आवक झालेल्या कांद्याला हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तीस सप्टेंबरला कांद्याची आवक सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल दर तीनशे पस्तीसशे रुपये क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वर्तुळे दिलेत आहे लासलगाव कांदा आठशे एक्कावन्न चा ते बावन्न रुपये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याची आवक सर्वात साधारण आहे त्यानुसार दर मिळत आहेत गुरुवारी तारीख एक पहिल्या सतरा आवक बेचाळीस पन्नास क्विंटल झाली त्यास आठशे एक्कावन्न ते त्रेचाळीस बावन्न असा दर मिळाला समितीच्या सूत्रांनी दिली बुधवारी तारीख तीस आवक शहात्तर सहासष्ट क्विंटल झाली त्यास सातशे ते पंचेचाळीसशे असा दर मिळाला सर्वसाधारण एकतीसशे एकावन्न रुपये होते अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली तारीख एकोणास आवक सात हजार तीनशे ब्याण्णव कुंटल झाली त्यास नऊशे ते बेचाळीस एक प्रति कुंटल दर मिळाला सर्वसाधारण तीन हजार साठ रुपये मिळाला सोमवारी तारीख अठ्ठावीस आवक बारा हजार तीनशे चार क्विंटल झाली त्यात आठशे एक ते त्रेचाळीस झिरो एक प्रति प्रतिक्विंटल दर मिळाला सर्वसाधारण एकतीस झिरो एक मिळाला शनिवारी तारीख सव्वीस आवक कुंटल दर सातशे एक ते चौरेचाळीस झिरो एक मिळाला अकोल्यात अकोल्यात हजार ते पस्तीसशे रुपये दर येथील बाजारपेठेत कांद्याची विक्री किमान एक हजार ते कमाल पस्तीसशे रुपया दरम्यान होत आहे दुय्यम दर्जाचा कांदा हजार ते अठराशे पर्यंत विकत आहे तर मध्यम ते उच्च दर्जाचा कांदा दोन हजार ते पस्तीसशे दरम्यान विकला जात आहे सरासरी पंचवीसशेच्या तीस दरम्यान कांद्याची विक्री सुरू असल्याची व्यापाऱ्यांनी सांगितले आहे येथील बाजारपेठेत कांद्याची दिवसाला वीस टनापर्यंत आवक होत आहे बाजारात स्थानिक भागातील कांद्याची आवक अधिक आहे दुय्यम आणि मध्यम दर्जाचा कांदा अधिक प्रमाणात विक्रीला येत आहे कांद्याची सध्या मागणी वाढली आहे खाण्यासाठी तसेच लागवडीसाठी ग्राहकाकडून मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे तरी अद्याप जुनाच कांदा विक्रीला येत आहे नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी तारीख एक लाल कांद्याची चारशे पन्नास क्विंटल आवक झाली दर किमान पाचशे ते कमाल छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल मिळाले आवक औरंगाबाद सोयगाव शिल्लोड जळगाव भुसावळ जामनेर जालना आदी भागातून होत आहे आवक गेले दोन महिने रकड सुरू आहे कमी दर्जाच्या कांद्याला कमी दर मिळत आहे फक्त लाल कांद्याची आवक स्थिर आहे नांदेडमध्ये अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल व नांदेड चेहराजवळ बोंडार मार्केटजवळ सध्या कांद्याची आवक दररोज पन्नास ते ऐंशी टन होत आहे या कांद्याला अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली भोंडार मार्केटमधील आतोड्यातून रविवारी व बुधवारी कांदा लसूण आले बटाट्याची आवक होते या बाजारात राज्यातील अकोला अहमदनगर सोलापूर जिल्ह्यासह स्थानिक सा, शेतकऱ्यांच्या का, कांदा येत बुधवारी तारीख तीस बाजारात साठ टन आवक झाली या जुन्या कांद्यास प्रॅक्टिकल अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळावा दोन हजार पण दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे